नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल, रत्न मराठी मीडियावर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। मी आता आहे आगामी नाटक म्हणजे आता परवाच त्याचा प्रयोग आहे, चूक भूल द्यावी गावी नाटकाच्या सेटवरती शिवाजी मंदिर मध्ये आहोत आम्ही। आणि माझ्यासोबत आहेत अक्षय आणि अक्षया, ह्याच्यामध्ये उषा आणि राजाभाऊंचं पात्र साकारणार आहेत। चूक भूल द्यावी घ्यावी पुन्हा पुनरुज्जीवित नाटक रंगभूमीवर येत आहे। सो हेच नाटक का, कारण तुमचे खूप जवळचे मित्र आहेत महेश सर, त्यांनी पण मगाशी म्हटलं हेच नाटक का, कारण असं आहे का की जे नवीन नाटक आहेत त्यांना तितकासा रिस्पॉन्स मिळत नाहीये जो रिस्पॉन्स पुनरुज्जीवित नाटकांना मिळतोय। सो एक असं काही आहे? नाही, असं काही नाहीये। हे ह्या करता, कारण ती गोष्ट खूप छान आहे, करता खूप गोड गोष्ट आहे ती, आणि ती भावली आवडली आणि ती वाटली कराविषयी म्हणून। पण असं काही एक नाहीये की नवीन यांना काही रिस्पॉन्स नाही किंवा काही, असं काही एक नाहीये। प्रत्येक नाटकात सुदैवाने आज खूप छान दिवस आहेत, आज नाटक आज हाऊसफुल होत आहे, तिकीट मिळत नाहीयेत। सो खूप छान दिवस सुदैवाने आज, आणि म्हणजे त्याकरता खरंच प्रेक्षकांचे मनापासून आभार। पण हे एवढंच ह्याच करता फक्त की इतकी छान गोष्ट ना की इतकी भावली असं वाटत नाही रे, हेच करूयात आणि म्हणून चूक भूल द्यावी घ्यावी। तुझी वर्णी कशी लागली जेव्हा तुझ्याकडे स्क्रिप्ट आली तेव्हा काय रिएक्शन? नाटकाबद्दल ऑफकोर्स माहितीच होतं, कारण खूप गाजलेलं नाटक आहे, त्यामुळे खूप छान वाटलं की आपल्याकडे आता हे आलंय। आणि मुळात ना मला सुरुवातीला मी बोलले पण होते महेश सरांना हे, की म्हटलं की आपण एकदा भेटूया, एकदा रिडिंग करूया आपण, की म्हटलं मला जमतंय की नाही हेही बघायला पाहिजे, कारण असं नाही झालं पाहिजे एवढं चांगलं नाटक आहे आणि मी माती करते त्या गोष्टीची। पण आय थिंक कछूड सगळं नीट जुळून आलं, नीट जमलं, आणि डेफिनेटली सरांनी खूप मदत केली। अक्षय आहे, अमृता आहे, आणि ते एकत्र मिळून कलेक्टिव्हली त्या गोष्टी झाल्या आणि छान वाटलं। नक्कीच, पण या वयामध्ये पोक्ता वयाच्या अभिनय करणं हे थोडस क्रिटिसिझमला सुद्धा सामोरं जावं लागतं, आणि काय वर्षी जर छान उत्तम झालं तर ते कौतुकही होतं। सो हे करताना ह्या पोक्ता वयातल्या कॅरेक्टर साकारताना मगाशी आम्ही बघितलं प्रवेश की कंबर वाकून किंवा तो एक टोन पकडून संपूर्ण वेळ आपल्याला त्याच्यात राहावं लागतं रिहर्सल्समध्ये नाटकामध्ये। सो हे किती अवघड आहे साधारण? अवघड अवघड आहेच ते, नाही असं नाहीये। पण काय ना, तुम्ही आता पहिला एक प्रवेश पाहिला, पण ते पूर्ण नाटक पाहिलं ते ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ सगळे येते। सो हे थ्रू आउट एक एज ग्रुप नाही येतो। सो खरं नाटकाची गंमत तीच आहे मुळात, ती की ऑन ऑफ, पुढे मागे पुढे मागे पुढे मागे। सो जेवढं म्हातारपण्याच्या एक मोमेंट असतात की थोड्या स्लो किंवा एक त्या वयानुसार, त्याच्या अपोजिट त्या यंग एज मध्ये, सो तेवढीच धावपळ आणि तेवढीच एनर्जी। सो आणि नाटक पूर्ण स्टार्ट टू एंड इतकी ती धावपळ आणि ती एनर्जी इतकी वाढत 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 जातात एका पॉईंट पर्यंत की एक थकायला म्हणा किंवा हसून हसून थकाल जातं असं म्हणेन मी, ते इतकं छान येते। मग अशी महेश सरांनी म्हटलं की त्यांना एक असं हेल्दी कॅरेक्टर हवं होतं म्हणून त्यांनी तुमचा विचार केला या नाटकासाठी। सो हे हेल्दी असणं खूप लकी ठरलंय का आयुष्यामध्ये? ऑफकोर्स नेहमीच। आणि शेवटी हे बघा, मी जरी हेल्दी असते आणि जर काम जरी माझं बरं नसतं तर काही फायदा झाला नसता माझ्या या शरीरयष्टीचा। त्यामुळे डेफिनेटली येस, माझ्यासाठी ते नेहमी वर्क झालंय आणि म्हणून आज मी इथे आहे। आणि आय थिंक आपण जसे आहोत आपण त्याला एक्सेप्ट करणं खूप महत्वाचं आहे, कारण मी जर सारखी क्रिब करत बसले की अरे यार मी जाडच आहे, किंवा एखादी जाड मुलगी, एखादी बारीक मुलगी कदाचित जी बघत असेल ती म्हणत असेल अरे यार इतकी कडक स्क्रिप्ट आहे, मी जर जाड असते तर आज मला ते करायला मिळालं असतं। प्रत्येक गोष्टीचे एक प्रोज अँड कॉन्स असतात, वी शुड ऑलवेज लुक ॲट द पॉझिटिव्ह साईड असं मला वाटतं। आणि म्हणजे मी चूक भूल द्यावी घ्यावी नाटकाबद्दल माहितीच होतं, मालिका सुद्धा येऊन गेली आणि खूप दिग्गज कलाकारांनी हे दोन्ही पात्र साकारले आहेत, त्यामुळे ते पुढे नेणं एक जबाबदारी आहे आणि आम्ही ती पेलवण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय। दिलीप सरांनी किती तुम्हाला सल्ले दिले आहेत किंवा काही त्यांच्याकडून काही? नक्कीच, नक्की त्यांच्याकडून मला खूप छान पॉइंट्स मिळाले ऍक्च्युली, आणि ह्या निमित्ताने खरं सरांना भेटता आलं। सो ती माझ्याकरता परवणी होती, खरं तर खूप कधीच मला त्यांना भेटण्याची इच्छा होती आणि तो योग जुळून आला, त्यांना भेटलो, छान 1.5-2 तास गप्पा झाल्या मस्त। आणि त्यांनी ऑफकोर्स काही गोष्टी सांगितल्या की जेव्हा मी करायचो किंवा त्यांचा अनुभव किंवा एक लेखक म्हणून त्यांना काय हे कॅरेक्टर कसं हवं आहे किंवा अजून त्याच्यामध्ये काय बारीक बारीक गोष्टी करता येतील, सो या त्यांनी सांगितल्या आणि त्या खरंच खूप युजफुल झाल्या आणि मजा येते अजून सुद्धा। आणि ऑफकोर्स पुढे पण असं काही वाटलं तर सरांना नक्कीच विचारन पुन्हा एकदा। नक्कीच, आणि चेंजेस मुभा सुद्धा दिल्यात का त्यांनी तेवढ्याच? सी काय, मी तेच म्हणेन, चेंज असं काही फार चेंज असं नाहीये
आणि सरांना पण हेच म्हटलं आम्ही की जी गोष्ट तुम्हाला सांगायची ना प्रेक्षकांना तीच गोष्ट आम्ही सांगणार आहे. गोष्टी बदल नाहीये, गाभा तोच आहे गोष्टीचा. फक्त काय होतं की ती 90s मधली एक गोष्ट आहे आणि आता 2023 आहे. सो एक 25-30 वर्षामध्ये बराच काळ बदलतो, काही गोष्टी बदलतात, रेफरन्स बदलतात, किंवा आत्ताच्या लोकांचे एक मेंटॅलिटी पण एक थोडीफार बदललेली असते. सो त्या अनुषंगाने काही फक्त चेंजेस याच्यामध्ये आहेत, रेफरन्स चेंजेस बेसिकली, पण घटना, गाभा आणि गोष्ट तीच आहे जी सरांना सांगायची. अभिनयासोबत तुम्ही तांत्रिक गोष्टींमध्ये सुद्धा इन्वॉल्व्ह आहात, तुम्ही गीतलेखनामध्ये सुद्धा इन्वॉल्व्ह आहात, आणि हे सगळं कसं जुळून आले? योगायोग आहे. मी लिहितो पण मी असं फार रेअरली लिहितो मी, पण आम्ही म्युझिक करता मी आणि महेश आणि नेहा माझी वाईफ आम्ही बसलो स्टुडिओमध्ये, पत्की सर होते, आणि त्यामुळे ट्यून बेसिकली नाटकाची ट्यून हवी होती. तर सर म्हणे की काहीतरी सांगा, चार शब्द द्या आपण, म्हणजे त्याच्यावरती आपण म्हणजे ऍटलीस्ट ट्यून करता येईल. तर चार शब्द काय, तर मग म्हटलंय महेश बघ रे कसं वाटतंय. मग त्याने पाहिलं तर एक काम कर, हे इकडे बघ, त्याला सर हे पा, ते गाणं ट्यून झाली, ते गाणं रेकॉर्ड झालं, आणि ते रेकॉर्ड झालं की आम्हाला आवडलं मध्ये गाणं, म्हटलं तेच कंटिन्यू करूयात. सो असं झालं. त्यामुळे हार्डली तुम्हाला सांगतो हे गाणं 10-11 मिनिटात लिहिलेले गाणी आहेत दोन्ही. ते काय फार त्याला वेळ लागले नाही, 10 मिनिटातच झाले तिथल्या डिस्कशन मध्ये गाणी तयार. पण सायमल्टेनियसली तुमचं एक पौराणिक मालिका सुद्धा आहे, तिकडे ती भूमिका करणं, पुन्हा इकडून अशा पद्धतीची वेगवेगळीच काल्पनिक भूमिका साकारणं, सो हे किती त्याच्यातली जो तफावत आहे किंवा ते सांभाळणं किती अवघड पडतं? कारण 14-12 तास शूट करून पुन्हा रिहर्सल्स करणं, मग प्रयोगांसाठी दिवस काढून वेळ देणं. नाही, तारेवरची कसरतच करा ही, पण काय ना, आवडीचं काम तुमचं असलं ना की तुम्ही सगळं करायला तयार असतात. मध्ये किती पण मेहनत असो किंवा कितीही धावपळ असो, तुम्ही ते करायला तयार असतात, कारण तुमच्या आवडीचं काम तुम्हाला करायला मिळतं. सो आता बेसिकली तेच आहे, थोडी धावपळ आहे पण एन्जॉय करतोय मी धावपळ. आणि मला माहिती आहे की पुढे जाऊन म्हणजे अजून काही एक 50 फरकांत मागे बघेन आणि तेव्हा कळेल की अरे ही एवढी धावपळ आपण तेव्हा करायला लागायची. सो ते मी एन्जॉय करेन उलट त्यावेळी. ते सो आताही पूर्ण प्रोसेस मजा करतोय मी, थोडी होते धावपळ पण ठीक आहे, सगळी टीम सांभाळून घेते. थोडंफार कधी वेळेत पुढे मागे झालं, सो सगळे सांभाळून घेणार असल्यामुळे मग काही प्रॉब्लेम येत नाही. पण कॉलेजमध्ये असताना INT किंवा करंडक वगैरे ह्या सगळ्या आठवणी जागा झाल्या का इथे जेव्हा रंगीत तालीम किंवा तालीमा सुरू होत्या सगळ्या? मी INT किंवा काय म्हणतो कॉम्पिटिशन मध्ये एवढी नव्हते ऍक्टिव्ह, पण मी युनिव्हर्सिटीच्या युथ फेस्टिवल मध्ये होते डेफिनेटली, आणि तिथे खूप धमाल करायचो. कारण तिथे एक तर असं होतं की आम्ही एकत्र राहायचो, आम्ही युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलला क्लब हाऊसलाच असायचो सगळ्या मुली. एका मला असं स्टोर रूम सारखं दिलं होतं, तिथेच राहायचो, मग दिवसभर तेच चालू असायचं. मग आणि प्रत्येकाला वेळ असायच्या ऑडी वापरायला, प्रत्येकाला वेळ दिली जायची की हे 2 तास डान्सच्या मुलांसाठी, हे 2 तास एकांकिकेच्या मुलांसाठी, ते वेळ असायचा. मग कधी कधी उरलेल्या टाइमपास विमपास चालायचा आमचा, आणि मग कळायचं अरे अचानक डिरेक्टर आले की मग परसून आमचं हे पण असं इथे सुद्धा आमचं कित्येक आले पोचतायत मग लगेच स्टँडिंग लगेच. सो डेफिनेटली असं आठवणी जाग्या डेफिनेटली झाल्या, आणि खूप छान वाटलं कारण कोविडमुळे म्हणा किंवा मालिकेमुळे म्हणा खूपच गॅप गेला. आणि स्टेज काय म्हणतो रंगभूमी जी आहे ना ती एक वेगळीच एनर्जी देते तुम्हाला. आज सुद्धा जेव्हा आम्ही बॅक स्टेजला होतो आणि कर्टन दिला आणि कर्टन उघडत होता, ती ह्या साईडला होती, मी इकडे, काय कसं वाटतंय आता 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 खरं फील येतं. तुम्ही कितीही काम केलं पण तरी सुद्धा तिसरी घंटा होताना पोटात गोळा हा येतो, म्हणजे येतोच, रादर तो यायलाच पाहिजे. आणि मला जेन्युइनली असं वाटतं की जेव्हा आपण नाटक करतो ना तेव्हा तुम्ही कितीही मोठे असाल ती रंगभूमी तुम्हाला खाली आणते आणि ती तुम्हाला ग्राउंडेड ठेवते, आणि आपण कुठून सुरुवात केली आहे ह्याची जाणीव करून देते ती तुम्हाला. आणि म्हणूनच आय थिंक ती जरा 1% जास्ती स्पेशल आहे सगळ्यांसाठी. नक्कीच नक्कीच. पण छोटा पडदा तुम्ही दोघं गाजवलेला आहे, आता गाजवता आहात, सो तो जो प्रेक्षक वर्ग आहे तोही इथं येणार आहे, बघणार आहे, ऑब्झर्व करणार आहे, निरीक्षण करणार आहे, प्रतिक्रिया देणार आहे, सो त्या प्रेक्षकांसाठी तुमचं काय? इतकंच म्हणेन की आजपर्यंत तुम्ही जे प्रेम आम्हाला दिलं आहे त्याच काय म्हणतो त्याचीच पोचपावती
म्हणून आम्ही आज तुमच्यासाठी तुमच्या समोर आम्ही काम करणार आहोत. आणि तुम्ही नक्की, म्हणजे मी तर म्हणेन की तुम्ही नक्की या, आम्हाला भेटा आणि आम्हाला खूप आवडेल. कारण आजपर्यंत ज्या लोकांनी आम्हाला एवढं सपोर्ट केलंय, जे एका टेलिव्हिजन स्क्रीनच्या मागे त्यांच्या त्यांच्या घरात वेगवेगळ्या शहरांमध्ये बसून, सो डेफिनेटली जर तुम्ही येऊन आम्हाला भेटलात आम्हाला खूप आनंद होईल. आम्हाला पण कळतील की आमचे सपोर्टर्स कोण आहेत, आमचे वेलविशर्स कोण आहेत. सो हा, नर्वसनेस प्रत्येक गोष्टीची असतेच, पण आनंद त्याहूनही जास्ती असेल. नाही नक्कीच, हेच जाक्षी आता तेच म्हणाली की काय बऱ्याचदा ना टेलिव्हिजन मध्ये काय होतं की आपण स्क्रीनच्या थ्रूच फक्त प्रेक्षक बघतात आम्हाला. सो आम्ही आमच्या लोकेशनला शूट करत असतो, ते त्यांच्या घरी असतात. सो ते वन टू वन तो कनेक्ट नसतो. आणि नाटकाचा प्लस पॉईंट तोच आहे की तो डिरेक्टली कनेक्ट असतो. म्हणजे इथे एखाद्या वाक्यावरची टाळी इमिजिएटली येते किंवा लाफ्टर इमिजिएटली येतो, तो रिस्पॉन्स लगेच मिळतो. आणि एका रिस्पॉन्स आता लगेच पुढचं वाक्य तुमचं अजून ते एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही स्वतःच बेसिकली काय होतात, एक मोटिवेट होतात. सो आम्हालाही आवडेल की जे प्रेक्षक आता ज्यांनी आमच्या भरभरून प्रेम केलं, ते नाटकाला नक्की या, प्रत्यक्ष भेटूयात, गप्पा मारूया छान, आणि पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला एंटरटेन करण्याकरता तयार आहोत. सो नक्की या. कधी आहे नाटक? नाटक आहे येत्या 1 ऑक्टोबरला, ओपनिंग आहे, शुभारंभाचा प्रयोग आहे 3:30 श्री शिवाजी मंदिर येथे, आणि 2 तारखेला आहे दिनानाथ नाट्यगृह पार्ले येथे, आणि रात्री साडेआठ वाजता 2 तारखेला गडकरी नंगातन ठाण्याला, आणि त्याच्यानंतर 7 तारखेला डोंबिवलीत आहे, आणि 8 तारखेला पनवेलला आहे. ऑनलाईन बुकिंग सुरू झालंच आहे, त्याचबरोबरीने फोन बुकिंग आणि विंडो बुकिंग सुद्धा सुरू आहे. बुकिंग बेसिकली सुरू झालंय, आम्ही आता तुम्हाला फक्त तारखा कळवणार, तुम्ही बुकिंग करा आणि या आम्हाला भेटायला. आमच्याकडे कार्यक्रम आहे, पत्रिका तुमच्यापर्यंत पोहोचली आहे, तुम्हाला यावं लागणार आहे. आता खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाशी. थँक्यू. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा, आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.